पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. पुणे ज्याला विद्येचं माहेरघर म्हणतात या पुण्यात एक संतापजनक प्रकार घडलाय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुलांच्या वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना दारू पार्टी करताना रंगेहात पकडल्याची घटना समोर आली आहे. काल मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडलाय. या घटनेची काही विद्यार्थ्यांनी तक्रार केल्यानंतर हा सारा प्रकार उघडकीस आलाय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुलांच्या वसतिगृहामध्ये काही विद्यार्थी रात्रीच्या सुमारास दारूची पार्टी करत होते. यावेळी काही विद्यार्थ्यांना वसतिगृहाच्या 512 क्रमांकाच्या खोलीमधून आवाज आला, त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी हा दरवाजा ठोठावून विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र हा दरवाजा न उघडल्याने विद्यार्थ्यांनी सुरक्षा रक्षकांना सांगितला. त्यानंतर सुरक्षा रक्षक आल्यावर त्यांनीही बराच वेळ दरवाजा ठोठावला, मात्र सुरक्षा रक्षकांनाही कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी खिडकीच्या काचा फोडून दरवाजा उघडला. त्यावेळी 3 विद्यार्थी खोलीमध्ये पार्टी करत असल्याचं समोर येत आहे. दारूची पार्टी करणारा हे विद्यार्थी राजशास्त्र विभागाचे असल्याचं बोललं जात आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर विद्यापीठ प्रशासन यावर काय कारवाई करत आहे हे पाहावं लागेल.